ह्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे राजकारणात येण्याची तयारी झालेली आहे सांगू शकतात असं? अरे वा, तुम्हाला कधी कळलं की श्रीजयाला हेच करायचंय असं? मी तुम्हाला सांगतो की आमच्या घरामध्ये कोणी काय करावं हा विषय माझ्या वडिलांनी माझ्यावर लादला नव्हता आणि मी सुद्धा यांच्यावर लादलेला नाही. एक वातावरण घरामध्ये आहे, सामाजिक सेवेचं आहे, राजकीय वातावरण आहे. अनेक वर्ष गेल्या 25-30 वर्षापासून भरपूर काम केलं आहे, त्या कामाचा प्रतिसाद लोकांनी चांगला दिलेला आहे. लोकांना आमच्याबद्दल क्रेडिबिलिटी आमची माहिती आहे, म्हणजे विश्वासार्हता जी आहे, हा सगळ्यात जमेची बाजू आहे. श्रीजा माझ्याबरोबर गेल्या 2 वर्षापासून माझ्याशी अटॅच, म्हणजे राजकीय कामामध्ये लक्ष देते. बॅक, ज्याला बॅक ऑफिस म्हणतो आपण, ते बारीक सारीक विषय पाहत राहते. माझ्या कामामध्ये हातभार तिचा लागत असतो, त्यामुळे आपोआप तिला तो इंटरेस्ट निर्माण झालेला आहे. आणि आता निवडणूक लढवण्यासंदर्भात तिची इच्छा आहे. शेवटी राजकीय पक्षात आल्यानंतर कुठेतरी पक्षाला निर्णय हा सर्वस्वी पक्ष निर्णय घेतो की कोणाला घ्यायचं. सो वी हॅव लेफ्ट इट टू द बीजेपी की त्यांनी निर्णय घ्यावा. तिने संधी दिली तर ती कॉन्टेस्ट करण्याची इच्छा दिसते मला. अजून तिने काही अधिकृत सांगितलं नाही, पण ती फिरत आहे. नक्कीच. मग मतदार क्षेत्र कुठला असणार? भोकरमध्येच काम सुरू आहे का? आता सध्या भोकरलाच फिरते ती, कारण मतदारसंघ माझा तो पारंपरिक वडिलांपासून राहिलेला, अर्थात मी काही मतदारसंघाची मक्तेदारी ज्याला म्हणतो असं काही मोनोपोली असा विषय नाहीये. परंतु ज्या क्षेत्रात आपण काम केलं आहे, लोकांची सेवा केलेली आहे, ज्या क्षेत्राने आम्हाला सातत्याने निवडून दिलेलं आहे, त्या क्षेत्राचं अटॅचमेंट आहेच. त्यामुळे मी आता राज्यसभेवर गेलो असल्याने ती जागा आपोआप रिक्त झाली आणि या विधानसभेमध्ये ती निवडणूक लागणारच आहे. त्यामुळे तिचा प्रयत्न की जो आपला मतदारसंघ राहिला आहे तिथेच आपली सुरुवात व्हावी असा तिचा इच्छा दिसते. भोकरबद्दल काय सांगशील? लहानपणापासून तू तुझं येणं जाणं असेलच, कसं बघते तू भोकरमध्ये जाते तेव्हा काय वाटतं, कसं इंटरॅक्शन करते तिथे लोकांशी? भोकरचे लोक म्हणजे आता भोकर, अर्धापूर, मुदखेड हे तिघं जागांचे लोक म्हणजे आमच्या परिवारासारखेच झालेले आहेत. असं एकही दिवस होत नाही जेव्हा आम्ही त्या लोकांना भेटत नाही आहोत किंवा ते आम्हाला घरी येऊन भेटत नाही आहेत. आणि ते परिवारासारखंच झालेलं आहे. आता जेव्हा गावात फिरतो आम्ही आणि बरेच लोकांना भेटतो, ते आम्हाला खूप प्रेमाने स्वागत करतात. आम्हाला खूप म्हणजे परिवारासारखं, जसं माझी मुलगी आली, माझी नात आली, तर ते तसं एक परिवारसारखंच माझ्यासोबत वागतात. तर ते बघून सुद्धा छान वाटतं आणि त्यांना, त्यांच्यासाठी ती सेवा त्यांच्यासाठी करण्यासाठी मला पण खूप छान वाटतं. आपण अशोकराव, जेव्हा भारत जोडो यात्रा झाली होती त्यावेळेला आम्ही खरं तर पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं की काही पॉलिटिकल अँबिशन असू शकतात श्रीजाच्या. बरंच चालल्या सुद्धा मला वाटतं आपण तिथे भारत जोडो मध्ये. आणि त्यानंतर आपण भाजपमध्ये आलात. भाजपमध्ये काय स्पेस आहे श्रीजाच्या? इट इज द बिगिनिंग, ही सुरुवात आहे. मीच फेब्रुवारी महिन्यामध्ये भाजप जॉईन केली आणि मी करत असताना त्यांनाही वाटलं की बाबा एकाच घरामध्ये दोन पक्ष वेगळं वावरणं हे तसं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी निर्णय असा घेतला की बाबा वडिलांच्या बरोबरच आपण आपली राजकीय सुरुवात करावी, ही त्यांची मागची भूमिका होती. आणि त्यामुळे अर्थात त्यांनी याच्या अगोदर माझ्या, मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो माझं काम केलं होतं, भारत जोडीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये त्यांचा राहिलेला मी नकारत नाही. पण ज्यावेळेस मी राजकीय निर्णय घेतला भाजप जॉईन करण्याचा, तर त्यांनाही वाटलं की बाबा हे कॉन्फ्लिक्ट नसावं आणि काम करायला सोपं जावं. तर मग घरातच कॉन्फ्लिक्ट आहे, दोन लोक वेगळ्या पक्षाचे, असं काही होऊ नये ही त्यांच्या मागची भावना होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुमच्याबरोबर काम करतो, सुरुवात आहे. या पक्षात अजूनही बऱ्याचशा गोष्टी समजून घेण्यासारखे आहेत. आता फेब्रुवारी महिना, आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत, जेमतेम 6 महिने झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांची मानसिकता, त्या भाजपमध्ये सुद्धा त्या जातात, संघटनात्मक बैठका अटेंड करतात, तिथले जे इन्स्ट्रक्शन्स येतात त्याप्रमाणे कामही करतात. एक बिगिनिंग आहे आणि एक फ्रेश बिगनर ज्याला म्हणू आपण, त्या पद्धतीने आता ते काम करू लागले आहेत. श्रीजा, आपण कसं बघितलं?